आपलं हे ग्रेव्हीतलं चिकन तयार झालेलं आहे. फूड इव्हनिंग फूडीज, मी तुमच्यासाठी कोल्हापुरातील वेगवेगळ्या अस्सल कोल्हापुरी चवीच्या जेवणाच्या खूप साऱ्या रेसिपी व्हिडिओज दिलेल्या आहेत. आणि कधीकधी कसं होतं, कॉन्टेंट नेमका काय बनवायचा किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या पाहिजे किंवा तुम्हाला कोणत्या गोष्टी बघायला आवडतील याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. आणि त्याच्यासाठी मी आज तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलो. नेहमी आपण कोल्हापुरी तांबडा पांढरा चिकन मटन त्याचं फ्राय असेल ते बघितले, पण आज आपण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण आज तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये चिकनची किंवा मटनची असलेली जी ग्रेव्ही आहे ती कशी बनते त्याची पूर्ण रेसिपी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यासाठीच मी आलो आहे हॉटेल सुयशला. हे नुकतंच कोल्हापुरामध्ये हॉटेल सुरू झालेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला खूप छान असं चवीचं कोल्हापुरी जेवण मिळते त्याचीच आज आपण माहिती घेणार आहोत. आणि जास्तीचा वेळ न घालवता करत आपल्या या मसाला ग्रेव्हीच्या व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, ग्रेव्हीचा मसाला जो कसा बनतो आहे त्याच्यासाठी मी आलो आहे हॉटेल सुयशला. आणि हॉटेल सुयश हा रंकाळा बस स्टॉपकडून येणारा रस्ता आहे आणि हा इकडं असा रंकाळ्याला जाणारा रोड आहे त्याच्या या रोडवरच हे हॉटेल सुयश आहे. आणि या हॉटेलचा पूर्ण पत्ता मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही या हॉटेलला भेट द्या. आणि जाऊयात आपण आता या हॉटेलच्या किचनमध्ये, बघूयात इथलं जेवण कसं बनतं किंवा इथली ही ग्रेव्ही मसाला कसा बनतो आहे तो. आणि समोर हे किचन आहे, हे किचन बघा एकदम स्वच्छ असं किचन आहे. हा या किचनचा फ्लोअर एकदम स्वच्छ असा फ्लोअर आहे. आणि या ठिकाणी किचनसुद्धा बघा एकदम टापटीप असं किचन आहे. आणि आपल्या मसाला ग्रेव्हीसाठी जे साहित्य आहे ते पण असं प्रिपेअर करून ठेवलेलं आहे. चिकन मटन हे शिजवून घेतलेलं आहे बघा या ठिकाणी. आणि हे बाकीचे मसाले. नमस्कार, सुयश हॉटेलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज मसाला ग्रेव्ही कशी बनवायची ते दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी तीळ, एक नारळ चिरून घेतलेला, थोडे लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर, थोडा खडा मसाला आणि 4-5 कांदे फ्राय करून घेतलेले आहेत. आणि इथं फोडणीसाठी तेल, तमालपत्र, एक वाटी कांदा, आलं लसूण पेस्ट, थोडी कोथिंबीर आणि थोडे लाल तिखट, कसुरी मेथी, मिरची पावडर, धनेपूड, हळद आणि गरम मसाला. हे सर्व साहित्य आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. आपण सर्वप्रथम मसाला करून घेऊ. त्यासाठी पहिला खोबरं, आलं लसूण, थोडीशी कोथिंबीर, तीळ, खडे मसाले सगळे हे आपण थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचे आहे. हे असे बारीक त्यात गरजेनुसार पाणी घालून मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे. आणि फ्रेश तेल वापरतो, जरा जादाच वापरायचं त्याला. तेल गरम झालं की तमालपत्र टाकायचे आणि कांदा टाकून आपला कांदा थोडा भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालू. ते पण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आलं लसूण पेस्ट भाजलेलं आहे, आपण आता सगळं काढलेलं मसाले त्यात घालायचे. हे सर्व मसाले मी पहिला सांगितलेले आहेत तुम्हाला, ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचे. नंतर जे आपण वाटण केले आहे ते त्यात घालायचे. त्याच्यामध्ये हे वाटणच मेन आहे ना, म्हणजे हो हो. मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. असं किती वेळ भाजत? 5-10 मिनटं तेल सुटू तर का? तेल सुटलं की म्हणजे तयार होणार. तयार होणार हो. हो.
आपली आता ग्रेव्ही झालेली आहे आणि एक 5-10 मिनटं तयार झाली. आपण आपल्यालाच ग्रेव्ही दाखवायची होती त्यामुळे 15 अगोदरच बनवून ठेवलेला आहे. कोल्हापूरचा स्पेशल 15 बनवून तयार आहे इथे. आणि तिथे तांबडा रस्सा पण बनवून तयार आहे. बघा कसा छान कट आलेला आहे. त्याला झणझणीत कटाचा तांबडा रस्सा तयार आहे. असे 5-10 मिनटात ही उकळी आली की आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. या पद्धतीनं ग्रेव्ही बनते. तुम्हाला खाल्ल्यावर खूप आवडेल. आपली झणझणीत ग्रेव्ही तयार झालेली आहे. त्यासाठी आपण एक डिश बनवून बघू. फ्राय पॅन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. थोडासा कांदा घालायचा. कांदा असा छान भाजून घ्यायचा. याच्यामध्ये थोडेसे लाल तिखट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी मिक्स करून घ्यायची. आणि आपण केलेले थोडासा मसाला घालायचा. मग ह्या मसाल्यात तर आपण ऑलरेडी मसाले टाकलेले आपण थोडेसे टेस्टसाठी. थोडेसे मीठ, तुम्ही पाहिलं असेल आपण ग्रेव्हीत मीठ घातलेलं नाही आहे. पण डिश बनवताना आपण त्यात थोडं मीठ घालतो ना. जशी रिक्वायरमेंट असेल तशी मीठ घालून द्यायचं. तर आपण ज्यात मटणाची पीस घालू. ज्यात आपण थोडंसं रस्सा घालणार आहे. ग्रेव्हीतलं मटण तयार झालेलं आहे. पीस कसे छान दिसत आहेत. तर मंडळी, या सुरेश हॉटेलची मसाला ग्रेव्ही कशी बनते ते आपण पूर्ण रेसिपी बघितलेलं आहे. त्याच्यानंतर यांची ही स्पेशल चिकन मटण थाळी आलेली आहे. भरभरून अशी ही थाळी आहे. आणि या थाळीमध्ये कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, सोलकढी, अंडा करी, खेमावाटी, त्यानंतर मस्त हे मसाला मटण, फ्राई चिकन. आणि इथं प्रत्येक थाळीला तुम्हाला लॉलीपॉप फ्रीमध्ये दिला जातो आहे. सोबत ह्या मस्त अशा चपात्या, एकदम गरम गरम चपात्या, खूप छान अशा चपात्या इथे. आणि भाकरसुद्धा अशी मोठ्या साईजची भाकर आहे. आता करू त्या जेवणाला सुरुवात. सगळ्यात आधी हा कोल्हापुरी झणझणीत तांबडा रस्सा एकदम तर्रीदार आलेला आहे. रस्स्याला चव आहे. आणि याच्यामध्ये थोडं पाण्याचं प्रमाण कमी केलं तर आणखी चविष्ट होईल. रस्सा तसा चांगला आहे, तांबडा रस्सा. त्यानंतर हा पांढरा रस्सा. वा, पांढरा रस्सा मस्त आहे. एकदम मलईदार असा हा पांढरा रस्सा आहे. एकदम छान असा बनवलेला रस्सा आहे. त्यानंतर या ताटाला असलेलं हे लॉलीपॉप. क्रंची क्रिस्पी हे लॉलीपॉप आहे. मस्त आहे चवीला. आणि हे तुम्हाला थाळीला फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यानंतर आता हे मसाला मटण आणि ही मस्त अशी मटणाची नळी. मस्त मटण आलेलं आहे. मसाला पण प्रॉपर लागलेला आहे. एक नंबर चवीचा हा ग्रेव्ही मसाला झालेला आहे. आणि ह्याच्यातलं मटणसुद्धा एकदम प्रॉपर कुक झालेलं आहे. बघा, लगेच मटण तुटतं आहे. आणि ग्रेव्ही जी झालेली आहे, नाद खोळा चवीची झालेली आहे. याची पूर्ण रेसिपी घेतलेली आहे आपण. मस्त चवीच्या, मस्त. त्यानंतर हे फ्राई चिकन, हे पण बघा मस्त असा मसाला याच्यावरती आलेला आहे. फ्राई चिकन पण लय भारी आहे. आणि चिकन याच्यातलं प्रॉपर कुक झालेलं आहे. आणि जो फ्राय मसाला आहे ना, तोसुद्धा खूप छान आहे. कसं आहे, ताटातील सगळे पदार्थ टेस्ट केलं म्हणजे ना, कुठला पदार्थ चांगला आहे किंवा कुठला कमी आहे किंवा कुठला खूपच टेस्ट आहे ते सांगता येते.
खिमा मस्त बनवलेला आहे. एखादी डाळ आपण साधी नॉर्मल खातो तसा हा खिमा आहे. म्हणजे व्हेजवाल्याला हा खिमा जरी चारला तर त्याला कुठले तरी व्हेज भाजी खाल्ल्यासारखा फील येईल. मस्त बनवला आहे खिमा. त्यानंतर अंड्याची ग्रेव्ही बघू. ती बहुतेक सेम आहे अशी वाटते आपण जी ग्रेव्ही बनवली ती. ग्रेव्ही वेगळी आहे अंड्याची. शक्यतो काय होतं, सर्रास आपल्याला एकच ग्रेव्ही दोन तीन डिशमध्ये दिली जाते. मस्त आहे ही ग्रेव्ही पण, एकदम अशी तर्रीदार ग्रेव्ही आलेली. आणि शेवटी हा मसाले राईस. या मसाले राईसमध्ये हे सर्व खडे मसाले टाकलेले आहेत. ॲक्च्युली या मसाला राईसवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे का नाही ते मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि साधा सिंपल असा हा मसाले राईस असतो. थोडा अंड्याची ग्रेव्ही टाकतो कारण मला ती खूप आवडली. आणि हा मस्त असा घास. वा, मस्त आहे राईस. आणि याच्यामध्ये जे खडे मसाले टाकले ते प्रॉपर स्वाद देत आहेत. खूप छान असा मसाले राईस बनवला आहे. तर मंडळी, इथलं जेवण खरंच खूप छान चवीचं आहे. आणि जी ग्रेव्ही आपण रेसिपीमध्ये बघितली तीसुद्धा खूप छान चवीची झाली आहे. तुम्ही घरी ट्राय करा ती कशी बनते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि भेटूया आणखी अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.